मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याला आज 10 वर्ष पूर्ण झाले. या 10 वर्षात मुंबईच्या सुरक्षेत काही विशेष बदल झाले. आज 10 वर्षानंतर मुंबईच्या सुरक्षेबद्दल मुंबईकरांना काय वाटतं जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी. भरपूर सुरक्षेमध्ये आता काय की 2011 अगोदर जी घटना होत होती आता ती सर्व बंद झाले. हे आमचे सही झालेले जेवढे लोक आहेत ना हे आमच्या महाराष्ट्रासाठी भरपूर काम केलेले आहेत आणि ह्यांचे तर मी आभारी मानतो. आणि प्रत्येक आहे की आता जी पब्लिक वगैरे आहे त्यांना एकदम सुरक्षा आहे आणि पोलीस डिपार्टमेंट एवढी बंदोबस्त देतात आणि त्यांच्यासाठी आता पब्लिकसाठीच पोलीसवाले आहेत आणि भरपूर सपोर्ट करतात. आणि बाकी दुसरी विषय एक आहे की आज बघा महिला आहे जेवढे महिला आहेत त्यांच्या पण सुरक्षा भेटते आपल्याला आणि बहुतेक एकदम छान वाटतं मला की 2018 एकदम बेस्ट आहे. आणि नेक्स्ट दुसरी गोष्ट काय आहे की पोलीसवाल्याला मी पहिले धन्यवाद देतो आणि की पूर्ण महाराष्ट्र पोलीसवाल्याला माझ्याकडून आणि सेंट्रल रेल्वे कॉन्ट्रॅक्ट लेबर संघकडून धन्यवाद कोटी कोटी प्रणाम करतो की हे एवढे सुरक्षा देतात. आणि याच्या पुढे 2010 पुढे एवढं काय सुरक्षा नव्हती. 10 वर्षापूर्वी जो हल्ला झाला होता भ्याड हल्ला 26/11 जो पण आतंकवाद्यांनी केला होता तो खूपच दुःखदायक आहे. त्याला 10 वर्ष उलटलेले आहेत परंतु त्यावेळी जी सुरक्षा होती त्यामध्ये आणि आत्ताच्या सुरक्षेमध्ये खूप बदल आहे. खूप चांगल्या प्रकारे बदल झालेला आहे. मुंबई पोलीस भरपूर सुरक्षा वाढवलेली आहे. शासन पण त्याकडे लक्ष देते. बऱ्याचपैकी सुरक्षा वाढलेली आहे. खूप सुंदर. त्यावेळेस मी खूप लहान होतो घरी असताना मला कळलेलं की असा असा हल्ला झालेला आहे. आम्ही टी व्हीवर बघत होतो पण त्यावेळेची परिस्थिती आहे ना. आता मी सध्या CST स्थानकावर आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तिथे आहे. खूप चांगल्या प्रकारे सुरक्षा वाढलेली आहे. आणि आजच नाही ह्याच वर्षी नाही तो हल्ला झाल्यानंतर बऱ्याचपैकी सुरक्षा वाढवलेली आहे. खूप छान वाटते. त्यामध्ये मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांना सलाम. हो मुंबई सुरक्षित आहे आणि सगळीकडे आता सिक्युरिटी वगैरे दिसते. गाड्या वगैरे उभ्या असतात. मुंबई अजून तरी हवी तशी सुरक्षित नाही आहे. बट सर्व पाठबळ व्यवस्थित सुरळीत करावं अशी शासनाला विनंती आहे. मुंबई स्टेशनमध्ये चारी बाजूने कोणी आतमध्ये येतं कोणीही बाहेर जातं जेणेकरून त्याची सुरक्षा वाढवावी आणि मार्ग एकच ठेवावा. एक आऊट आणि एक इन हे दोन्ही मार्ग व्यवस्थित सुरळीत ठेवावे. काही अंशी तरी मुंबई सुरक्षित आहे असं मला वाटतं. कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघतो जसे पोलिसांची सेवा किंवा आपलं सरकारी जे एअरपोर्ट आहे आर्मीची सेवा ही बऱ्याच अंशी आहे व्यवस्थित आहे. पण काही अंशी जर आपण विचार केला तर अशा गोष्टीला आळा घालणं हे पण आवश्यक आहे जरूरी आहे. तर काही अंशी तरी प्रतिबंध आहे या गोष्टीला. मुझे तो ऐसा नहीं लगता की मुंबई आज भी सुरक्षित आहे करके क्योंकि यहाँ के रहने वालों को आज भी वही शौक मतलब ये होता है जब ये दिन आता है तो उनको गम है मतलब महसूस होता है कि ऐसा नहीं होना चाहिए था. अगर इससे पहले भी अगर सुविधा सही रहती तो इतना बड़ा हमला नहीं होता. उसके बावजूद भी आज उसी तरीके का माहौल है. खौफ रहता है हर तरीके से आदमी को चलने मिलने में. और दूसरी बात ये सुरक्षित के नाम पर खाली सिर्फ पैसा लिया जाता है बस दूसरा सब कुछ नहीं है. बाकी पब्लिक उसी तरह मतलब अपना जॉब कर रही आ रही है जा रही है खौफ के जरिए से. बरेच प्रोटेक्शन आहेत सर्वीकडे. पोलीस लेडीज पोलीस आणि सगळे साहेब लोक वगैरे उभे आहेत. तर मी 10 वर्ष पहिले जे बघितलं होतं त्यापेक्षा तरी आत्ता बरीचशी सिक्युरिटी आहे तशी बघायला गेली तर. आज मुंबई को 10 साल पूरे हो गए 26/11 को. 2009 में ये हुआ हादसा हुआ था. आज 2018 चल रहा है और जो भी जैसी व्यवस्था पहले थी वैसी व्यवस्था आज भी पड़ी हुई है. कोई कानूनी सुधार नहीं हुआ है आज तक में. जैसा जितनी व्यवस्था होनी चाहिए कड़क शासन वो शासन आज तक भी नहीं यहाँ पे मौजूद नहीं है. जोपर्यंत ह्याचा जो मास्टर माइंड तो याला फाशी होत नाही तोपर्यंत खरं तर कोणाला न्याय मिळणार नाही असं मला वाटतं इथे. आणि हाफिज सईद वगैरे जे आहे जे पाकिस्तानचे लोक आहेत तर ह्यांना जास्तीत जास्त करून कठोर शिक्षा व्हायला पाहिजे तोपर्यंत. कारण की एवढी मोठी जखम ह्या लोकांनी दिलेली आहे ते भरणं निघणं शक्य नाही.
फक्त 26/11 दिवशीच फक्त यांना आठवण म्हणून नको ठेवावी, त्यांची आठवण सदा कायम ठेवावी. फक्त 26/11 त्यांचे फोटो लावले जातात, त्यांच्या घरच्यांना फक्त 26/11 दिवशीच सन्मान वगैरे होतो, तर त्यांचा सगळ्या दिवशी सन्मान व्हायला पाहिजे. 10 वर्षापूर्वी जे हल्ले झाले आपल्या CST स्टेशनवर, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो. आज ह्या हल्ल्याला 10 वर्ष झालेले आहेत आणि आमचे हे शहीद झाले त्याच्याबद्दल त्यांना आज पण सगळी मुंबई नम्रपणे आभार मानते आणि शहीद झाले त्याचा अभिमान पण आहे आणि त्यांचे कुटुंबसुद्धा आज त्या अभिमानाने त्यांचं हृदय आज पण फुलून आलेलं आहे. आणि मुंबई 10 वर्षे झाले 26/11 ऐकलं की आमच्या पण डोळ्यात पाणी भरून येतं.